कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांसाठी कोल्हापुरात प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळेला त्यांच्याशी संवाद साधला विजय केसरकरनं. पाहूया तिसऱ्या टप्प्यातील प्रचार अवघ्या काही तासामध्ये संपतोय आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचाराला आलेले आहेत आणि एक भव्य अशी बाईक रॅली आहे ती या ठिकाणी काढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप मोठा प्रतिसाद आहे तो या ठिकाणी आपल्या रॅलीला पाहायला मिळतोय. कसं तुम्ही हा निकालच आज सांगून टाकणार आहे काय? खरं म्हणजे ही प्रचार रॅलीला सुरुवात झाली पण ती त्याचं रूपांतर विजयी रॅलीमध्ये झालेलं आहे. हजारो महायुतीचे कार्यकर्ते कोल्हापूरकर या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि ते पाहतोय आपण चित्र पुढे एवढे मागे एवढे सगळं कोल्हापूर खाली उतरलेलं आहे आणि म्हणून लोकांनी ठरवलं आहे की येत्या 7 तारखेला संजय मंडलिक महायुतीचे उमेदवारांना विजयी करायचं आहे, त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी. कामाला मत देतात लोक. दिल्लीमध्ये केंद्र सरकारने मोदीजींनी 10 वर्षात केलेलं काम 2 वर्षात महायुती सरकारने केलेलं काम लोकांसमोर आहे. या कामाची पोचपावती 7 तारखेला लोक देणार. पण असं म्हणतात की मुख्यमंत्री हे इतक्या दिवस या ठिकाणी थांबलेले आहेत, 44 दिवस थांबू दे किंवा 40 दिवस थांबू देत विजयच बघून जाऊ दे असं म्हणतात. हा विजय बघूनच जाणार, आम्ही गुलाल उधळूनच जाणार. त्यांना माहीत आहे एकनाथ शिंदे जिकडे घुसला बसला त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला. या ठिकाणी सतेज पाटील यांनी देखील टीका केलेली आहे की कसाही बॉल आला तरी सिक्सर मारायला तयार आहे, फिल्डिंग टाईट लावले. त्यांना 4 तारखेला कळेल कुणाची फिल्डिंग टाईट आहे आणि कुणानी कोण सिक्सर मारतो. धन्यवाद. तर आपण बघितलं की या ठिकाणी 4 तारखेला जे काय झालेलं आहे ते लक्षात येईल आणि महायुतीचे उमेदवार हे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी विजय होतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.